कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत, त्यासाठी आता पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। कोल्हापुरातील युवा उद्योजक सुशील शिवाजीराव भोसले यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी दाखवून दिली। अपंग विद्यार्थ्यांना शिक्षण देणाऱ्या उसगावमधील समर्थ विद्यालय, चेतना विकास मंदिर शाळा आणि सीपीआर परिसरातील नंदबन फाउंडेशन यांना प्रत्येकी 10,000 रुपयांचा निधी सुशील भोसले यांनी दिला। प्रत्येक वर्षी ते आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक संस्थांना आणि गरजूंना मदत करतात। त्यानुसार 30व्या वाढदिवसानिमित्त सुशील भोसले यांनी 3 संस्थांना 30,000 रुपये प्रदान केले। यावेळी शिवाजी भोसले, भरत रसाळ, सौ संजोती भोसले, महादेव डावरे, शिवाजी सोनाळकर, अभिजित खतकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते भाई बाबूराव कदम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने करवीचे तहसीलदार स्वप्नील रावडे यांची भेट घेतली। यंदाच्या खरीप हंगामातील पिकांना किमान आधारभूत किंमत मिळण्यासाठी आठवडा बाजाराच्या ठिकाणी शासकीय खरेदी केंद्र सुरू करावं, शासकीय नोकऱ्यातील कंत्राटीकरण आणि खाजगीकरण रद्द करावं, 20 पेक्षा कमी पटाच्या शाळा बंद करू नयेत अशा मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं। शिष्टमंडळात बाबासाहेब देवकर, मधुकर हरेल, सचिन जाधव, संभाजी जगदाळे, MD निचिते यांचा समावेश होता। नागपूरमध्ये काँग्रेस पक्षाच्या बैठकीत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला, त्यानंतर माध्यमांशी बोलताना माजी केंद्रीय मंत्री विलास मुक्तेमवार यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात अवमानकारक विधान केलं। त्याचा निषेध नोंदवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जाती जमाती सेलचे अध्यक्ष अनिल कामत यांनी बिंदू चौकात मुक्तेमवार यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन आयोजित केलं होतं। यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून आणि त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आपला संताप व्यक्त केला। मात्र आंदोलनात हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच कार्यकर्ते उपस्थित होते, त्यामुळे सुद्धा हे आंदोलन चर्चेचा विषय ठरलं। समाजातील वंचित उपेक्षित घटकांसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी व्यंकप्पा भोसले यांनी आपलं आयुष्य वेचलंय, त्याबद्दल त्यांना खासदार शरद पवार यांच्या हस्ते बारामती इथं समाजरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। हा पुरस्कार स्वीकारून भोसले यांचं कोल्हापुरात आगमन झाल्यानंतर कर्वे तालुक्यातील रजपूतवाडी इथली आश्रमशाळा आणि महात्मा ज्योतिराव फुले कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं भोसले यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी श्रीमंत शाहू महाराज आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष VB पाटील उपस्थित होते। कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता व्यंकप्पा भोसले आपल्या तत्वांशी आणि समाजाशी एकनिष्ठ राहिलेत अशा शब्दात त्यांना गौरवण्यात आलं। यावेळी हनुमंत राणे, सुनील भोसले, शीला भोसले, सरपंच कोमल जासूद, राजेंद्र कोळी, रामसिंग रजपूत, प्रकाश पाटील, शिवाजीराव कोरवी, कृष्णात पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। भाजपच्या पंचायत राज आणि ग्रामविकास विभागाच्या राजारामपुरीतील कार्यालयाचं उद्घाटन प्रदेशाध्यक्ष गणेशकाका जगताप यांच्या हस्ते करण्यात आलं। राजारामपुरीत सुरू असलेल्या या कार्यालयामुळे भाजपच्या पंचायत राज विभागाच्या कामकाजाला गती मिळणार असल्याचं मत पंचायत राज विभागाचे प्रदेशाध्यक्ष गणेशकाका जगताप यांनी व्यक्त केलं। उद्घाटनावेळी विभागाचे जिल्हाध्यक्ष हेमंत बापू पाटील, डॉ संजय पाटील, माजी महापौर दीपक जाधव, रवींद्र मुदगी, संग्राम जरक, ॲडव्होकेट विजय कामत, संजय सावंत यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते।